सोशल मीडियावर बऱ्याचदा विनोदी, काही थक्क करणारे तर काही मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला अचंबित करतात आणि तितकेच हसवणारेही असतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने लोकांना फक्त हैरान केले नाही तर विचार करायलाही भाग पाडले आहे की खरंच असं होऊ शकतं का. आता तुम्हीही असा विचार करत असाल की या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे, तर या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासमोर 37व्या वेळी विवाह बंधनात अडकत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक वयस्क व्यक्ती विवाह बंधनात अडकत असल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा तर हे सगळं सामान्य वाटतं, मात्र जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. हा व्यक्ती 37व्या वेळी नवरदेव झाला आहे. याआधी या व्यक्तीनं 36 वेळा लग्नगाठ बांधली आहे. इतकंच नाही तर त्याला अनेक मुलं आणि नातवंडेही आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की 28 बायका, 135 मुले आणि 126 नातवंडांच्या उपस्थितीत हा व्यक्ती 37व्या वेळी लग्न करत आहे. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही अत्यंत आनंदात दिसत असून ते नव्या नवरीचं मोठ्या उत्साहानं स्वागत करत आहेत.